संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक एकचा असणाऱ्या संगमनेर तालुका शेतकी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा काल राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. संपन्न झालेल्या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संपन्न झालेल्या सभेचा वृत्तांत. प्रति मेट्रिक टनाप्रमाणे व कृषी सेवा केंद्रांना रुपये 50 प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रिबेट देण्याचे धोरण संघाने या अहवालात घेतले आहे. चालू वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे संस्थेच्या सर्व व्यवहारांवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. संस्थेच्या विक्री व्यवहार कमी झाल्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा संस्थेची उलाढाल मुनाफ्याचे प्रमाणही कमी झालेले आहे. संस्थेने संगमनेर खुर्द येथे स्वतःच्या जागेत 6 एकर जागेत इंडियन ऑइल कंपनीचा नवीन पेट्रोल पंप दिनांक 13/9/2021 पासून त्या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल विक्रीसाठी सुरू केलेला आहे. सदर पेट्रोल पंपास ग्राहकांची चांगली साथ मिळत आहे. डिझेलची रोजची सरासरी विक्री 1400-1500 लिटरच्या दरम्यान असून पेट्रोलची सुद्धा 1500 लिटरच्या दरम्यान विक्री दररोज त्या ठिकाणी होत आहे. चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा आणि परिसरातील सर्व नागरिकांचा या व्यवसायाला मिळत आहे. शेतकऱ्यांना या जागेमध्ये शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी खते, औषधे, बियाणे, पाईप, स्टील इत्यादी विभाग लवकरात लवकर सुरू व चालू करण्याचा संस्थेचा यापुढील काळात मानस आहे. अशा प्रकारचं नेतृत्व त्यांनी सातत्याने शेतकरी संघाला दिलं आहे. कमी ती प्रार्थना करतो त्यांना लवकर बरे होत आहे. मित्रांनो, शेतकरी संघाची वाटचाल ही आदरणीय दादांच्या म्हणजे एक अत्यंत आवडती संस्था आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आज आपण बघतोय की जो काही आपल्या विविध संस्था निर्माण झालेल्या आहेत. शेतकरी संघ हा तशा अर्थाने एक व्यापार करणारा संस्था आहे आणि त्यामुळे फार डोळ्यात तेल घालून त्याच्या व्यवहारांवर बारीक दैनंदिन कारभार त्या ठिकाणी चालू असतात. तो शेतकरी संघाने एक विश्वासार्हता निर्माण केलेली आहे. शेतकऱ्यांच्या साठी असलेले खत कोर्ट असेल, शेतकऱ्यांना विविध पद्धती त्यांना गोदाम सुविधा असेल, गोदामवरच्या कर्जाची सुविधा असेल, पेट्रोल पंप, तर शेतकरी संघाच्या आता एक खूप मोठी विश्वासार्हता त्यांनी त्या क्षेत्रामध्ये मिळवलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी संघ हे जवळजवळ कुठे फार चांगल्या पद्धतीने चाललेले शेतकरी संघ आढळत नाही आहेत. आणि म्हणून संगमनेर तालुका शेतकरी संघ, सहकारी शेतकरी संघ हा राज्यातला खऱ्या अर्थाने एक नंबरचा शेतकरी संघ आहे. आणि म्हणून त्यासाठी काम करणारे तर सर्व नेतृत्व देणारे शिवाजीराव थोरात, संपतराव डोंगरे त्यांचं सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे त्यांचे अनिल थोरात जे तिथे मॅनेजर आहेत, त्या सर्वांचं आणि त्यांचे सर्व कर्मचारी सहकारी या सर्वांचं मी या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो. आणि माझे 2 दिवसापूर्वी त्यांना भेटून आलो. एक ऑपरेशन सुद्धा त्यांचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऑपरेशनमधून आता ते लवकर बरे व्हावे याकरता परमेश्वरचं मी प्रार्थना आहे. शेतकरी संघ हा आपल्या सगळ्यांची खूप महत्त्वाची संस्था आहे. त्या संस्थेनं बाकी संस्थांची निर्मिती केलेली आहे हे मी कायम सांगतो आणि सांगितलं पाहिजे. नवीन पिढीला माहीत झालं पाहिजे की शेतकरी संघ ही अशी संस्था का पहिली तिथं पावसाहेबांनी स्थापन केलेली संस्था ही आहे. आणि आपण पाहतो की त्या कालखंडामध्ये इतकी मोठी जागा शहरामध्ये सुद्धा किती दूरदृष्टीनं त्यांनी घेतलेली आहे. पहिलं ऑफिस तर गावामध्ये मेन रोडला होतं. आजही तिथे मशिनरीचं दुकान आहे, खताचे दुकान आहे. तिथे आणखी एक चांगल्या प्रकारची वास्तू तयार केलेली आहे. एक मोठं गोडाऊनसुद्धा आहे. म्हणजे शहरामध्ये इतकी मोठी अशा प्रकारची आज संपत्ती निर्माण करणारं काम त्या काळात त्या जुन्या आपल्या पिढीनं केलेलं आहे. आणि सगळ्या काही साखर कारखान्याची स्थापना झाली त्यावेळेस सुद्धा साखर कारखान्याचे शेअर गोळा करण्याचं काम त्याच मेन रोडवरल्या ऑफिसमध्ये होत असायचं. वर एक पत्र्याच्या ह्याच्यामध्ये एक डेस्क आणि एक क्लार्क बसलेला असायचं आणि शेअर गोळा करण्याचं काम तिथे रजिस्टर ठेवलेलं असायचं. आलेले पैसे भरणं हे करणं हे सगळं तिथे चालायचं. आणि त्याचं मूळ स्थान आपल्या साखर कारखाना आज मोठा आहे, परंतु मूळ स्थान कुठं शेतकरी संघामधून सुरुवात झाली आहे. दूध संघाची स्थापना सुद्धा पूर्णपणे शेतकरी संघातूनच झाली. त्यावेळेस राणे साहेब त्यावेळेस मॅनेजर होते आणि सगळी धावपळ हे सगळं त्या शेतकरी संघामधूनच
दूध संघाच्या स्थापनेकरता झालं आणि दूध संघाचं गोडाऊन हेच पहिलं दूध संघाचं ऑफिस आहे आणि मी आमदार 78 दूध संघाची स्थापना झाली त्यावेळी शेतकऱ्यांनी गोडाऊन झालं मी आमदार 85 झालो त्या गोडाऊनमध्येच माझं ऑफिस होतं बहुतेक शेतकरी संघच हे काय विसरून आपल्याला चालणार नाही कधी कधी खूप मोठे आघात म्हणजे प्रशासक आणण्याचे उद्योग सुद्धा राजकीय उद्योग या संस्था मोडीत काढण्याकरता त्या काळात 80 ते 85 काळात झाले कर्ज वजा आता निव्वळ नफा 10,19,763 इतका काढला.